आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीच्या महालक्ष्मी महिला पतसंस्थेची चौथ्या वर्षाकडे गरुड भरारी. अल्पावधीतच महिलांची आर्थिक उन्नती साधत लोकप्रिय. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील महालक्ष्मी महिला पतसंस्थेने अल्पावधीतच महिलांची आर्थिक उन्नती साधत चौथ्या वर्षात गरुड भरारी घेतली आहे. संस्थापक अशोक वंटे यांच्या पत्नी सौ वैशाली देवताळे यांनी आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज पारदर्शी ठेवले आहे. महिलांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना अर्थसहाय्य करून अनेक महिलांच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. पारदर्शी कारभार आणि चोख व्यवस्थापन या बळावर अल्पावधीतच संस्थेने लोकप्रियता कमावली आहे. अर्थव्यवहार सांभाळत असताना सामाजिक भान जपत संस्थेमार्फत समाजसेवेचाही वारसा जपला जात आहे. गरीब आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असो, विविध पुरस्कार असोत, संस्थेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. महिलांच्या दीनदुबळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारी महालक्ष्मी महिला पतसंस्था आज गणेशवाडीला मानबिंदू बनली आहे. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी अशोक कृष्ण पावंटे, गणेशवाडी. आम्ही 10/1/2014 रोजी श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि त्याचं एक छोटंसं रोपटं आम्ही त्या दिवशी लावलं आणि आज ते एक रोपटं आहे. ज्यावेळी 2014-15 ज्यावेळी आम्ही संस्था स्थापन केली तेव्हा फक्त 7 लाख ठेवी आमच्याजवळ होत्या. त्या 7 लाखाच्या ठेवीच्या संस्थाची स्थापना फक्त एका हेतूनही झालं, कारण गणेशवाडी ग्रामीण भाग असल्यामुळे इथं महिलांना मुक्त व्यासपीठ नव्हतं आणि त्या महिलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही 10-15 मित्रांनी मिळून एक महिला पतसंस्था स्थापन केली आणि एक महिलांना एक मुक्त व्यासपीठ तयार करण्याचं आम्ही प्रामाणिक प्रयत्न. नमस्कार, मी सौ वैशाली अशोक वंटे. मी जेव्हा इथं नाव काय आपलं? वैशाली अशोक वंटे. काय करताय तुम्ही सध्या? आज ह्या इथं कोणती संस्था आहे तुमची? आमची महिला भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशवाडी. जेव्हा इथं या संस्थेचे तुम्ही कोण आहात? चेअरमन. बरोबर. जेव्हा इथं मी पहिल्यांदा म्हणजे धाडस केलं, ज्यावेळेला म्हणजे शून्यापासून आम्ही इथं ही संस्था चालू केली त्यावेळेला असं वाटत होतं की आमच्याने म्हणजे कोणी तयार होतील का, महिला कसं म्हणजे पुरुषांनाच इथं हे प्राधान्य दिलं जात, महिलांना कोण दिलं जात नाही. मग आम्ही सगळे म्हणून जर ठरविलं आहे पुरुष म्हणजे महिलांनाच काय तर प्राधान्य केलं पाहिजे खेडेगावात, म्हणून आम्ही सगळे संचालक म्हणून ठरवले की ही संस्था सुरुवात करावी. मग आम्ही हटाटप केले 6 महिने, तर सुरुवातीला कोणी तयार होत नव्हते की महिला संस्था चालू होईल की नाही. चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला भरपूर अडचणी आली. मग ज्यावेळेला आम्ही संस्था चालू केली त्यावेळेला मग महिला आपोआपच म्हणजे असं हे केल्या, म्हणजे तयार झालं, सहकार्य केलं मला. आणि आज तुमची संस्था किती लाखामध्ये काम करते? आता आमची 1.6 कोटी ठेव आहे आमची आणि भागभांडवल आहे 78 लाख.